हरिओम श्री राम अंबज्ञ मी मंगलवीरा बोरसे माळगाव केंद्र सिन्नर। मला असा अनुभव आहे आला की मी खूप बघत होती की इथे आहे पाचोऱ्याला केंद्र पण नेमकं कुठे तर मला माहीत नाही नव्हतं त्यामुळे मी केंद्रात जात पण नव्हती आणि नंतर नंतर मला माहिती पडलं की इथे इथे केंद्र आहे म्हणून मग मी तिथे केंद्राला आम्ही शनिवारी जायला लागलो। नंतर मग सेवा निघाली पाटणा देवीची मग मी दुसऱ्या दिवशी लगेच सेवेला जायचं होतं पाटणा देवीला मग त्यांनी गाडी वगैरे केली आम्ही 5-6 जण त्याच्या गाडीत गेलो पाटणा देवीला गेलो आणि सेवा काय असते काय ते त्यांनी समजून सांगितलं। सेवेला गेली तर मग पाय देवीच्या जवळच उभं केलं असं असं करायचं तसं मग आम्ही मंदिरात उभं राहून जाणाऱ्या येणाऱ्यांना भक्तांना सांगत होतो इकडून जा असं असं करा त्यामुळे मला तो पहिला अनुभव आला। आकडी वगैरे खाल्ली मग नंतर मग संध्याकाळपर्यंत सेवा केली आणि मग घरी जायचं आपलं परत पाचोऱ्याला तर आम्ही गाडीत वगैरे बसलो पण मग गाडी चालू झाली आणि अर्धा एक तासात माझं पोट इतका त्रास व्हायला लागला मला एकदम असं वाटतं आता गाडी कुठं थांबेल आणि मला एकदम जसं काय वॉशरूमला जाणं जरुरीच आहे असं वाटायला लागलं मला पोटात त्या काकडीमुळे त्या दिवसभर काही खाल्ल्यानंमुळे पण काय त्रास व्हायला लागला म्हटलं आता आपल्या आता फजिताच आहे म्हटलं आता कुठं गाडी थांबेल आणि कसं ड्रायव्हरला सांगायचं की इथं असा वॉशरूम पाहून असं जागा गाडी थांबवा असं तर मग माझं जीवही झाला म्हटलं आता जास्त त्रास वाढायला मला घाम यायला लागला तर मग ना योगायोगाने बापूंनी काय घडवलं की एक हॉटेल आली जवळ त्या हॉटेलजवळ बरोबर गाडी थांबली पण म्हटलं ही आता हॉटेल आहे आता इथे कुठं जागा असणार वॉशरूमला जायला आपल्याला तर मग मी पटकन ते हॉटेलवाल्याशीच पटकन बोलली मी म्हटलं दादा इथे कुठे वॉशरूम आहे का मला जायचं होतं पण मग त्याचं घरगुती होतं ते कसं कोणाला जाऊ देणार पण तो एकदम म्हणून पडला हो आहे ना म्हणे ताई या हॉटेलच्या मागेच आमचं घर आहे तिथं आहे म्हणे तर मी पटकन गेली आणि मग तिकडून आल्यावर चहा वगैरे ते सेवेकरी चहा वगैरे पितच होते मी काही चहा बी घेतला नाही आणि मला एकदम बरं वाटायला लागलं बापरे म्हटलं हा मला आता किती त्रास झाला असता आणि त्याचा परिणाम उलटाच झाला असता मी एकदा आजारीच पडले असती असं मला एकदम वाटायला लागलं आणि तिथून पुढे मग एकदम चांगला प्रवास सुरू झाला आणि आम्ही आमच्या घरी सुखरूप जाऊन पोहोचलो। हरिओम श्री राम अंबज्ञ।